राष्ट्रीय स्तर पर अपने देश के लिए पदक जीतने वाले एथलीटों ने भारतीय कुश्ती महासंघ के अध्यक्ष बृजभूषण सिंह के इस अश्लील कृत्य के खिलाफ दिल्ली जंतर मंतर पर विरोध प्रदर्शन शुरू कर दिया है। नागपुर शहर कांग्रेस कमेटी और नागपुर शहर कांग्रेस खेल प्रकोष्ठ की ओर से इस आंदोलन के समर्थन में नागपुर शहर कांग्रेस कमेटी एवं नागपुर शहर कांग्रेस खेल प्रकोष्ठ द्वारा 20 मई को सुबह 11 बजे से शाम 7 बजे तक एक दिवसीय धरना प्रदर्शन किया गया। इस आंदोलन में खेल के क्षेत्र में तानाशाही के खिलाफ इस सरकार का विरोध कर नारेबाजी की गई है। इस दौरान बड़ी संख्या में कार्यकर्ता एवं पदाधिकारी उपस्थित रहे। जे आपले ऑलिम्पियन खेळाडू आज जंतर मंतर दिल्लीवर एक महिना झाले बसलेले आहे, त्यांच्या समर्थनात हे आपण आंदोलन आज नागपुरात घेऊन राहिलेलो आहे की ऑलिम्पियन खेळाडू ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये मेडल आणले आहे रेसलिंग सारख्या गेममध्ये, ते खेळाडू आज रस्त्यावर बसलेले आहे आणि त्यांच्याकडे कोणीच प्रशासन किंवा मंत्रालय खेळ मंत्रालय कोणीच लक्ष द्यायला तयार नाही, अशा निमित्त आम्ही त्यांच्या समर्थनार्थ इथे आंदोलन एक दिवसासाठी आम्ही करत आहे। खेल मंत्रालय असो का पीएम मोदीजी असो का राष्ट्रपती असो यांनी त्याची दखल घ्यायला पाहिजे। आज सुप्रीम कोर्टाला आदेश द्यावा लागत आहे की तुम्ही एफ आय आर दाखल करा, त्यांना पहिले तुम्ही गिरफ्तार करा, अजूनपर्यंत त्यांचं अरेस्ट वॉरंट निघालं नाही आहे, त्यांना अरेस्ट केलं नाही, इन्क्वायरीसाठी बोलवलं नाही आहे आणि एवढी मोठी केस असताना एक एवढ्या मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तीवरती एवढे मोठे एलिगेशन असणे आणि त्याच्यावर कारवाई न होणे, आमची अशी मागणी आहे काँग्रेस फोर्स सेलतर्फे की लवकरात लवकर जशी सामान्य नागरिकावरती गुन्हा दाखल होतो त्यानंतरची जी प्रक्रिया होते तीच प्रक्रिया इथे पूर्ण केली पाहिजे आणि लवकरात लवकर त्याला गिरफ्तार करायला पाहिजे आणि त्यांच्यावरती त्यांच्याकडे जे पद आहे त्याच्यावर त्यांना हटवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी कोणतरी दुसऱ्या व्यक्ती बसून निष्पक्ष त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे। NBCN न्यूज के लिए अजित कुवर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।